हाय फ्रेंड्स, वेलकम टू अदितीज किचन। आज अपन खमण ढोकळा व त्याच्यासोबत खाल्ली जाणारी चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत। सगळ्यात आधी ढोकळा बनवण्यासाठी मी एका बाउलमध्ये 2 कप बेसन पीठ घेतलं आहे। हे पीठ मी चाळून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर 1/2 कप बारीक रवा, 1/2 चमचा हळद, 1 चमचा साखर, 1/2 चमचा सायट्रिक ॲसिड। आता हे सुके जिनस आपण चांगले मिक्स करून घेऊया। थोडं पाणी टाकून आपण याचं बॅटर करून घेणार आहोत। तर चवीनुसार मीठ व 1/2 चमचा तेल टाकून आपण बॅटर मिक्स करून घेऊया। तर 10 मिनटं बॅटर आपण साईडला ठेवून देऊया। ढोका करण्यासाठी मी इथे स्क्वेअर शेपचा टिन घेतलेला आहे, त्याला तेलने चांगलं ग्रीस करून घेते। तर 10 मिनटं बॅटर चांगलं भिजल्यानंतर त्याच्यामध्ये 1/2 चमचा खायचा सोडा टाकायचा आहे आणि 1 चमचा गरम पाणी टाकून आपण हे बॅटर चांगलं मिक्स करून घेऊया। ढोका बनवण्यासाठी हे बॅटर आपलं रेडी झालेलं आहे। आपण या टीनमध्ये हे बॅटर काढून घेऊयात। तर ह्या टीनला आपण एकदा टॅप करून घेऊयात। तर ढोका शिजण्यासाठी मी एका मोठ्या कढईमध्ये पाणी गरम केलेलं आहे। त्याच्यामध्ये एक छोटी जाळी ठेवून हा टीन आपण ठेवून घेऊया। त्याच्यावरती झाकण ठेवून हा ढोकळा मी 15 मिनटं हाय फ्लेमवरती शिजवून घेणार आहे। तर ढोकळ्याच्या फोडणीसाठी मी इथे 2 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये 1/2 चमचा मोहरी, तर मोहरी पण चांगली तडतडली आहे। त्याच्यामध्ये 4 ते 5 कढीपत्त्याची पानं, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, मी मिरच्यांमधून चीर करून घेतलेले आहे, थोडंसं हिंग, 1 चमचा साखर। आणि साखर टाकल्यानंतर थोडंसं छोटं ग्लास मी 1/2 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे। तर ढोकळा पण आपला व्यवस्थित शिजलेला आहे, याला आपण आता कट करून घेऊ। आता हा तडका आहे तो मी ढोकळ्याच्या पीसेसवर टाकून घेणार आहे। सगळ्या ढोकळ्याच्या पीसेसवर तडका गेला पाहिजे म्हणून मी असे पीसेस बाजूबाजूला केलेले। आता ढोकळ्यावर आपण फ्रेश कोथिंबीर आणि थोडं सुखं खोबरं टाकून सर्व करूया। आता ढोकळ्याची चटणी बनवण्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बनवलेल्या ढोकळ्याचे 3 पीसेस घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ व 1/2 चमचा जिरं टाकून मी याची चटणी वाटून घेणार आहे। तर मार्केटमध्ये मिळतो तसं स्पॉन्ज ढोकळा व त्याच्यासोबत खाल्ली जाणारी चटणी रेडी झालेली आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।